तर अशोक चव्हाण यांनीही निधी वाटपात अन्याय होतोय असा आरोप केलेला आहे आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सगळ्यांना निधी देण्याचा प्रयत्न केलाय अशी प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच लोकांना काँग्रेस पक्षाच्या किंवा विरोधी बाकावर बसलेल्या लोकांवर अन्याय आहे हा आणि महाराष्ट्राचा त्याच्यामुळे बॅकलॉग अनुशेष वाढत चालला आहे. विशिष्ट भागात निधी, काही भागात निधीच नाही असं होणार असेल तर अन्यायकारक आहे. आणि त्यामुळे समतोल विकास महाराष्ट्राचा व्हायचा असेल, लोकशाहीच्या मार्गाने खऱ्या अर्थाने त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर मला वाटलं सर्वांचाच विचार केला पाहिजे. आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही, कारण राज्यकर्त्यांना संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून हेमची कामं असतील किंवा इतर PWDची कामं असतील, ग्रामविकासची कामं असतील, नगरविकासची कामं असतील, जे जे सामाजिक न्याय विभाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, ज्या ज्या विभागाच्या निमित्तानं तिथल्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातनं निधी द्यावा लागतो तो निधी देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे